नमस्कार बालमित्रांनो, आज आपण एक गोष्ट पाहूया, लीला नावाच्या एका खोडकर मुलीची. तर आपल्या धड्याचं नाव आहे बोलणारी नदी. एक होती मुलगी, तिचे नाव लीला. होती ती चौथीत अन होती भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस. स्वतःच्या मनातील ते करायची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई म्हणाली, नको खाऊ. ताई म्हणाली, नको खाऊ. माई म्हणजे तिची आजी म्हणाली, लीला ग लीला, नको खाऊ गोळा. दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. आता काय करावे बरे, लीला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, पण नदी बोलणार कशी. मग ती स्वतःच म्हणाली, बोल ग लीला. मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली, दुखेल गळा, खाऊ का नको. पण नदी कशी बोलणार. परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा अन पटकन खा. लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू. ताई म्हणाली, नको खाऊ. आई म्हणाली, नको खाऊ. माय म्हणाली, नको खाऊ. पण नदी कशी बोलणार. परत लीलाच म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षा पण मोठी मी, नदीबाई. माझं ऐक बरोबर. लीला पळत बर्फवाल्याकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले, बुडवा विशाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली, नको बुडू शाळा. आई म्हणाली, नको बुडू. माई म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडू नको शाळा. शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. लीला चिडली, कोणीच कसे शाळा बुडू देत नाही. शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू. पण नदी कशी बोलणार. मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिंधास्त शाळा. ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली. म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्याच शाळेत सातवीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आई आणि माईला पण सांगितले होते. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही बोलले नाही. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला.
काय खाऊ आणलास, तिने विचारले. भुला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. 16 पेढे, ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली, पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार, लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यांसमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत, लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डब्बा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डब्बा काढला, उघडून पाहते तर डब्बा सगळा रिकामा. आई, यात तर एक पण पेढा नाही, लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अग असं कसं होईल, तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला. काय ग आई, नीला पर्सातून पळत आली. अग पेढे कुठे गेले, आईने विचारले. कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले. मी खाल्ले 8, अन्न दिला दिले 8, नीला म्हणाली. तू बदामी पेढे नदीत टाकलेस, मूर्ख कुठली, आई नीलावर ओरडली. अग हो, तू म्हणालीस पेढे नको खाऊ, माई म्हणाली पेढे नको खाऊ, मग मी नदी बाईला विचारलं. नदी म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8. अग पण नदी कशी बोलेन, माई आणि आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे, लीलाशी बोलते तशी, नीला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते, माईने विचारले. अग माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही ग लीला, नीला मध्येच बोलली. लीला आता चिडली, तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे, तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, ताई आई माई समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली. लीला अन नीला, घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोट्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय, माई हसून म्हणाली. धन्यवाद मित्रांनो, अधिक व्हिडिओ मिळवण्याकरिता यूट्यूब चॅनलला भेट द्या, MH स्कूल टीचर.